पूर्व आराध्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स से आपल्या स्वप्नातील घर गडहिंग्लज मध्ये प्रथमच मुंबई व पुण्यासारखे उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामासहित सर्व सोयींयुक्त फ्लॅट्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये प्रोजेक्ट रेरा रजिस्ट्रेशन, भूकंपरोधक स्टील डिझाईन, उत्कृष्ट व दर्जेदार बांधकाम, बॅकअप सहित लिफ्ट ची सोय, 24 तास पाणी व लाईट उपलब्ध, बोरवेल पाण्याची मोफत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा, सिक्युरिटी गार्ड, ट्रिपल स्लाइडिंग च्या खिडक्या, सर्व कलर ट्रॅक्टर इमर्शियल चे, प्रत्येक हॉलला पीओपी, सर्व फ्लॅट धारकांसाठी स्वतंत्र 2-व्हीलर व 4-व्हीलर पार्किंग ची व्यवस्था. आमचा पत्ता एसटी कॉलनी साई प्लाझा हॉटेल जवळ संकेश्वर रोड गडहिंग्लज आणि एमएससीपी मंगल कार्यालय शेजारी कडगाव रोड गडहिंग्लज. संपर्क संतोष चिकोडे व महेश भमानगोळ. स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा. जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने गडहिंग्लज लिंगायत समाजाने आज शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत 800 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन चित्रे साकारली. मजा आली. तू कुठल्या सणावर काढलेस? 15 ऑगस्ट. तू कुठला काढलास बाळ? तुझं घर काढलंस तू? निसर्ग. तू 15 ऑगस्ट सण का निवडलास? महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्त विविध कार्यक्रमापैकी एक कार्यक्रम चित्रकला स्पर्धा आज संपन्न होत आहे. वेगवेगळ्या गटामध्ये ही स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा घेण्याचा उद्देश म्हणजे लहान मुलांच्या कलेला वाव मिळावा. स्पर्धेचं उद्घाटन बसव किरण स्वामीजी यांच्या हस्ते झालं. ही स्पर्धा बसव जयंती उत्सव समितीतर्फे भरवण्यात आली. आज मी चित्राची बघितली ती वेगळी माध्यम तिने हाताळली. त्याला रंग म्हणजे तुमचे ऑइल पेस्टल्स. ऑइल पेस्टल्सनी मुलांनी खूप छान प्रकारे चित्र रंगवली होती. काही मुलांनी जलरंगामध्ये सुद्धा चित्र रंगवली होती. चांगली वाटली मला ती. म्हणजे स्पर्धेतूनच मुलांना चालना मिळते. बसवेश्वर महाराजांनी या सामाजिक धार्मिक क्षेत्राबरोबरच कला क्षेत्राला सुद्धा प्रचंड वाव दिला होता आणि त्या उद्देशानेच आज दरवर्षी ही स्पर्धा भरवली जाते आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसादसुद्धा मिळतो. आजसुद्धा खुल्या प्रांगणामध्ये ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुक्त संचारमध्ये ही मुलं चांगल्या प्रकारे चित्र रंगवून त्या स्पर्धेला मोठा उत्तम असा प्रतिसाद दिलेला. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयस सय्यदसह लता पालकर.